आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। आज शाळेची पहिली घंटा वाजणार, शालेय साहित्य खरेदीसाठी पालक विद्यार्थ्यांची गर्दी। आज 1 जुलै रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार असल्याने शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालक आणि मुलांनी अकोला व तालुक्याच्या ठिकाणी शहरातील दुकानांमध्ये गर्दी केली आहे। गतवर्षीच्या तुलनेत बुक डेपोमध्ये वही, पेन, बुक, दप्तर यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे। साहित्याच्या किमतीत काही प्रमाणात वाढल्या, जुने पुस्तक घेण्यावरही विद्यार्थी पालकांचा कल दिसून येत आहे। शाळेच्या ड्रेससाठी पालक विद्यार्थ्यांना पाल्यांना घेऊन दिसत आहेत, तर खासगी शाळेंकडून पालकाची फीच्या बाबतीत असेल अथवा शालेय गणवेशाव्यतिरिक्त मूर्तिजापुरातील काही खासगी शाळांनी दर शनिवारी लोअर आणि टी शर्ट विद्यार्थ्यांना बंधनकारक केल्याने पालकांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे। संबंधित शाळेने शहरातील एका व्यावसायिकास कॉन्ट्रॅक्ट दिल्याने सदर व्यावसायिक हा शालेय विद्यार्थ्यांचे टी शर्ट व लोअरचे अव्वाचे सव्वा किमती लावत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट पसरली असल्याचं बोललं जात आहे। आज 1 जुलै रोजी शाळाची घंटा वाजणार असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळाही सज्ज झाल्या। शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत आहे।